नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटाजवळ कारला धडकून ट्रक पलटी झाल्याने पंधरा जण जखमी नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटाजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात सुमारे पंधरा जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हायवेवर धडकल्यानंतर सुमारे सहा ते सात गाड्या रस्त्याच्या मधोमध खराब झाल्याचे दिसत आहे पावसाळ्यात धबधबा दब पाण्यासाठी पर्यटकांनी आपल्या गाड्या महामार्गावर पार्क केल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता एका कंटेनरचा ट्रक ही रस्त्याच्या कडेला उलटल्याचे दिसत आहे महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रकचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाल्याचे अहवालात म्हटले आहे टक्कर झाल्यानंतर कंटेनर ट्रक उलटला असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही रस्ते निसरडे असतात आणि मुसळधार पावसामुळे दृश्यमानताही कमी असते म्हणून पावसाळ्यात वाहन चालवताना वाहन चालकांनी काळजी घ्यावी धन्यवाद वसईहून मी शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा